मागच्या सेशनमध्ये आपण इंटरपरन्स पॅटर्न कसा फॉर्म होतो ते आपण बघितलं होतं आणि तिथे आपण प्रामुख्याने हे बघितलं होतं की जो मधला पार्ट आहे किंवा मधला जो पॉइंट आहे बेसिकली तो काय आहे तर ब्राईट पॉईंट असणार आहे जिथे इंटेन्सिटी काय असणार आहे मॅक्सिमम असणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट असे फ्रिंजेस किंवा पॉईंट्स आपल्याला मिळत जातात आणि आजच्या या सेशनमध्ये आपल्याला काय करायचे का तर मॅथमॅटिकली पोझिशन आणि इंटेन्सिटी ज्या आहेत त्या फ्रिंजेसच्या याच्याबद्दलची इक्वेशन्स ऑप्टेन करायचे आहेत याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तर एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ किंवा त्याला आपण बँडविड असं देखील म्हणतो तर ती आपण ऑप्टेन करणार आहोत तर या ठिकाणी ए बी वरती ज्या वेव इन्सिडेंट होणार आहेत त्या आपण एक्स ऍक्सेस म्हणून ट्रीट करणार आहोत आणि जी काही स्क्रीन आपल्याला दिसणार आहे बेसिकली ती आपण असं कन्सिडर करणार आहोत की अलॉग द वाय झेड प्लेन आहे आणि त्यामुळे जो काही आपल्याला स्क्रीन दिसणार आहे बेसिकली त्याला आपण ऍक्सेस काय पकडणार आहोत तर त्याला आपण वाय ऍक्सेस म्हणणार आहोत इथे बघा काय म्हटलंय द स्क्रीन इज द प्लेन वाय वायस बिंग अलॉंग प्लेन ऑफ द पेपर ओके सो वाय ऍक्सेस असणार आहे जिथे आपल्याला स्क्रीन दिसणार आहे ती त्यामुळे डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल इथे काय म्हटलं बघा द ओरिजिन ऑफ द ऍक्सेस कॅन बी टेकन टू बी झिरो किंवा ओ म्हणा अगोदर द सेंट्रल पॉइंट ऑफ एस वन एस टू ऍज शोन इन द फिगर आणि पुढे म्हटलंय बघा विच शोज द एक्स वाय क्रॉस सेक्शन ऑफ द एक्सपेरिमेंटल सेटअप सो हा ऍक्च्युअली क्रॉस सेक्शन आहे एवढंच फक्त लक्षात घ्या तुम्हाला टू डायमेन्शनल केस मध्ये दिसतोय सो थ्री डायमेन्शनल केस तुम्ही इमॅजिन करू शकता फक्त इथे काय सांगितले की जो ओरिजिन आहे तो जो ओ आपण पॉईंट घेतोय तो काय असणार आहे द सेंट्रल पॉईंट ऑफ एस वन एस टू असं म्हटलंय सो एस वन आणि एस टू यांचं सेंट्रल पॉईंट असणार आहे त्याला आपण ओ हे नाव देणार आहोत पुढे असं म्हटलंय ऍज शोन इन द फिगर सो फिगर तुमच्या समोर ठेवतो बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल हे बघा एस वन आणि एस टू हे ते दोन पॉईंट्स घेतलेत आपण ज्याच्या सेंटरला ओ आहे असं आपण ऍझ्युम करतोय आणि हा जो एक्सेस आहे बरोबर आहे याला आपण एक्स एक्सिस ट्रीट केले आणि जो स्क्रीन आहे त्याला आपण वाय एक्सिस ट्रीट करतोय त्यामुळे इथे वाय असं लिहिलं आहे बघा या ठिकाणी हे जे हा जो एक्सेस आहे याला आपण एक्स एक्सेस म्हटलेला आहे आणि एस टू या, या दोघांमधले जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर स्मॉल डी आहे आप हे आपल्याला दिसतंय आणि हा जो पॉईंट ओ आहे तिथपासून हे जे काही अंतर आहे म्हणजे हा जो काही आपण पॉईंट घेणार आहोत किंवा जी स्क्रीन घेणार आहोत बेसिकली बरोबर आहे किंवा आपण त्याला ओ डॅश इथे नाव पण दिलंय त्यामुळे ओ ओ डॅश म्हणूया हे जे काय अंतर असणार आहे थोडक्यात या ज्या दोन स्लिट्स आहेत तिथपासूनचं हे परपॅिक्युलर डिस्टन्स आहे स्क्रीनपर्यंतचं तर ते जे अंतर आहे हे आपण किती कशाने दाखवले तर कॅपिटल डीने दाखवलंय तर ते मेन्शन करून ठेवूया बघा लेट द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स एस वन अँड एस टू इज स्मॉल डी अँड द डिस्टन्स बिट्वीन ओ अँड ओ डॅश म्हणजे हेच जे डिस्टन्स आहे स्लीट आणि स्क्रीन याच्यामधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते किती आहे तर कॅपिटल डी आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा आणि आपल्याला माहितीये की जर व्यवस्थित आपल्याला रिजल्ट हवा असेल एंटरपरन्स पॅटर्नचा तर आपली जी स्क्रीन आहे ही बऱ्यापैकी लांबवर असली पाहिजे आणि म्हणून आपण असं इथे मेन्शन करतोय फॉर बेटर रिझल्ट डी शुड बी अबाउट अ मीटर फॉर अ गिवन स्लीट सेपरेशन ओके सो ॲटलिस्ट एक मीटर या दरम्यान हे अंतर जे असणार आहे कॅपिटल डीचं हे असणार आहे आणि हा जो पॉइंट ओ आहे हा अर्थातच आपण या ठिकाणी सेंटरला घेतलेला असल्यामुळे तुम्ही हे गृहितच धरू शकता या ठिकाणी द पॉइंट ओ ऑन द स्क्रीन इज इक्वी फ्रॉम एस वन अँड एस टू ओके सो so हा एस वन आणि एस टू आहे याच्या मिडलला हा असल्यामुळे बरोबर आहे ओ पासून एस वनचं अंतर किंवा ओ पासून एस टूचं अंतर जे आहे हे काय असणार आहे तर सारखं असणार आहे सो so, तेही मेन्शन करू टाकूया द पॉइंट ओ ऑन द स्क्रीन इज इक्वी डिस्टंट फ्रॉम एस वन अँड एस टू ओके आणि त्याच्यामुळे काय होईल बघा हे बघा हे समान अंतरावर आहे ओ पासून एस वन समान अंतरावर आहे ओ पासून एस टू हा समान अंतरावर आहे आणि त्यामुळे एस वन आणि एस टू पासून आता हा ओ आहे तसाच बरोबर सेम त्याच लाईनमध्ये बरोबर डॅश आहे आणि त्यामुळे समजा आपण असं कन्सिडर केलं की एस वन पासून ओडॅश नंतर किंवा एस टू पासून ओडॅश नंतर जर बघितलं तर ते काय असणार आहे सारखं असणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आणखीन एक गोष्ट इथे अॅडप करतोय दस द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द वेव्हलेट्स स्टार्टिंग फ्रॉम एस वन अँड एस टू टू रिच डॅश विल बी इक्वल सो तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे काही डिस्टन्स त्याला कव्हर करावं लागतंय या वेव्हलेट्स स्टार्टिंग फ्रॉम एस वन अँड एस टू सो एस वन पासून ओडॅश पर्यंतचं अंतर असेल किंवा एस टू पासून ओडॅश पर्यंतचं अंतर जे आहे ते काय असणार आहे तर ते सारखं असणार आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात या ठिकाणी आलेलं असेल सो ज्या या दोन्ही वेव्स ज्या आहेत या इन द फेज असतील त्यावेळेला काय होईल तिथला जो इंटरफेरन्स पॅटर्न असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेअरन्स असं म्हणतो आणि त्यामुळे तिथे जो पॉईंट आपल्याला मिळणार आहे आपल्याला माहिती आहे की सेंट्रल पॉईंट आहे बेसिकली ओडॅश हा काय असणार आहे तर ब्राईट पॉईंट असणार आहे सो तेही मेन्शन करून टाके इथे डायग्राम तशीच ठेवतोय मी बघा द टू वेव्स विल बी इन फेज ओ डॅश रिझल्टिंग इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेअरन्स पुढे असं म्हटलंय दस देअर विल बी अ ब्राईट स्पॉट ऍट ओडॅश बरोबर सेंट्रलला जो पॉईंट असणार आहे सेंटरला जो पॉईंट तो काय असतो सेंट्रल ब्राईट असं आपण त्याला म्हणतो सो दस देअर विल बी अ ब्राईट स्पॉट ॲट ओडॅश अँड अ ब्राईट फ्रेंच ऍट द सेंटर ऑफ द स्क्रीन परपॅग्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर ओके प्लेन ऑफ द पेपर म्हणजे हा आपला प्लेन ऑफ द पेपर आहे याच्या बाहेरच्या डिरेक्शनमध्ये बरोबर परपॅडिग्युलर डिरेक्शन मध्ये आणि त्या स्क्रीन कडून आपल्या डिरेक्शन मध्ये आपण जिथे समोर असू जे बघत असू तिथे तुम्हाला ते दिसणार आहे म्हणजे फळ्याच्या बाहेरच्या साईडला ओके अशी थ्री डी केस असणार आहे हे इमॅजिन करून घ्या ओके सो या केसमध्ये आपल्याला काय करायचं तर पोझिशन ऑफ अदर ब्राईट फ्रेंजेस ज्या आहेत त्या कुठे कुठे असतील हे आपल्याला कॅल्क्युलेट आहे सो सेंट्रल ब्राईट आपल्याला जो आहे तो आपल्याला कळला आहे की जो ओडॅश आहे बेसिकली तिथे आपल्याला सेंट्रल ब्राईट मिळतो बरोबर आहे सो बाकीचे पण कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागतील सो नाव लेट डेटा मायन द पोझिशन ऑफ अदर ब्राईट फ्रेंजेस ऑन द स्क्रीन आणि याच्यासाठी आपण काय करतोय तर जो uh, पी पॉईंट आपण इथे दिसतोय आपल्या डायग्राम मध्ये तसा एक कुठला तरी एक पॉईंट आहे असं आपल्याला कन्सिडर करायचंय अर्थात आपल्याला हे माहीत नाही आहे की तो जो आपण पॉईंट घेतोय ती त्याची परिस्थिती काय असणार आहे तो ब्राईट असणार आहे की डार्क असणार आहे काही डेफिनेटली आपल्याला माहीत नाही आहे सो पहिल्यांदा आपण कन्सिडर तर करून घेऊया कन्सिडर एनी पॉईंट पी ऑन द स्क्रीन द टू वेवलेट्स फ्रॉम एस वन अँड एस टू ट्रॅव्हल डिफरंट डिस्टन्सेस टू रीच पी सो द फेज ऑफ द वेव्ह रिचिंग पी विल नॉट बी सेम सो बघा या ठिकाणी काय म्हटलंय एक पी हा पॉईंट आपण इथे कन्सिडर केला बरोबर आहे एस वन पासून एक वेव्ह निघाली बरोबर आहे सो so वेवलेट म्हटलं यांनी कारण वेवलेट म्हणजे वेवचा एक छोटा पार्ट आहे सो so, वेवलेट जे इथून निघणार आहे एस वन पासून तर हे डिस्टन्स आणि एस टू पासूनचं हे डिस्टन्स हे सारखं तर डेफिनेटली नसणार आहे आणि त्यामुळे ज्या दोन यांची जी फेज आहे ती काय असणार आहे डेफिनेटली वेगळी असणार आहे विल नॉट बी सेम असं या ठिकाणी म्हटलंय हे तुम्हाला नॉर्मली इथे पिक्चर बघितल्याच्या नंतरच लक्षात येईल की हा एस वन हा पी पासून थोडा जवळ आहे आणि एस टू हा पी पासून थोडासा लांब आहे हे जर आपल्याला नॉर्मली आपल्या लक्षात येतं सो जर पाथ डिफरन्स जर आपल्याला काढायचा झाला तर आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी मिळेल तर जेव्हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ लांबडा जर आपला पाथ डिफरन्स असेल तर तेव्हा आपल्याला जो मिळणारा इंटरफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे आता आपल्याला माहीत नाही आहे आता आपण पीवरच्या कंडिशन सांगतोय जर हा पाथ डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ लांबडा असेल तर काय होईल तर इंटरफेरन्स जो आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल आणि मग आपल्याला फ्रिंज मिळणार आहे किंवा बँड जो मिळणार आहे तो ब्राईट बँड मिळणार आहे आणि समजा हाच पाथ डिफरन्स जर हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅमडा असेल म्हणजे लॅमडा बाय टूच्या च्या पट्टीमध्ये असेल तर काय होईल तर जो इंटरफेरन्स असेल तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी आपल्याला जो काही बँड मिळेल किंवा जी फ्रिंज मिळेल ती काय असणार आहे तर डार्क फ्रिंज असणार आहे ओके okay? सो so, हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल तर फक्त ही जी गोष्ट आहे जे काय आता सांगितलं तुम्हाला ते आपण फक्त इथे नोट डाऊन करून घ्या डायग्राम मी पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवतो पुढच्या स्लाइडवरती पण एक गोष्ट लक्षात घ्या डायग्राम एकदाच काढायची आहे तुम्हाला नाहीतर प्रत्येक वेळेला काढाल तर असं करायचं नाही एवढं फक्त लक्षात ठेवा ओके सो डायग्राम फक्त तुम्हाला डोळ्यासमोर रावी म्हणून मी कंटिन्यू करतोय बघा इफ द पाच डिफरन्स डेल्टा एल डेल्टा एल फक्त बघून घ्या सिम्बॉलिकली डेल्टा एल बिटवीन एस वन पी अँड एस टू पी इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅमडा देअर विल बी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेर बी लोकेटेड पी सो जर पाच डिफरन्स लॅमडाच्या पटीत असेल तर मग काय होईल तर जो आपल्याला फ्रिंज मिळणार आहे ती काय असणार आहे तर ब्राईट फ्रिंज असणार आहे आणि जो इंटरफरन्स असणार आहे तो काय असणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असणार आहे पी या ठिकाणचा सो आपण दोन केसेस फक्त डिस्कस करतो या ठिकाणी तर दुसरी केस काय असणार आहे बघा इफ द पाथ डिफरन्स बिटवीन एस वन पी अँड एस टू पी इज हाफ इंटिगल मल्टिबल ऑफ लॅमडा सो वेगळ्या कलरने मी दाखवलंय तुम्हाला सो हाफ इंटिगल मल्टिबल ऑफ लॅमडा असेल म्हणजेच लॅमडा बाय टू च्या पट्टीमध्ये असेल तर देर विल बी द दिस्ट्रक्टिव्ह इंटेफरन्स अँड द डार्क फ्रिंच विल बी लोकेटेड ऍट पी सो पी या ठिकाणी आपल्याला जी फ्रिंच मिळणार आहे ती काय असणार आहे डार्क फ्रिंज असणार आहे सो आता आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा ब्राईट असणार आहे डार्क असणार आहे ब्राईट असणार आहे डार्क असणार हे तर आपल्याला माहित होतं पण पीचं लोकेशनच आपल्याला माहित नाही एक्झॅक्टली बरोबर आहे ना आपण आता आप फक्त एक जनरल पॉईंट पी घेतो या ठिकाणी आणि म्हणून तो काय असेल ते फक्त आपल्याला आत्ता सांगता येत नाही म्हणून आपण या दोन केसेस डिस्कस केल्या अदरवाईज जर तुम्ही सिक्वेन्शियली गेलात तर तुम्हाला माहिती आहे की ओड्याश या ठिकाणी काय असणार आहे ब्राईट फ्रिंज असणार आहे तर त्याच्यानंतर मग काय असणार आहे दोन्ही साईडला आपल्याला काय मिळणार डार्क फ्रिंजेस मिळणार त्यानंतर मग त्याच्या पलीकडे डार्कच्या पलीकडे पुन्हा एकदा ब्राईट त्याच्या पलीकडे पुन्हा डार्क अशा पद्धतीने आपल्याला अल्टरनेट फ्रिंजेस मिळत जातात आणि हा जो पॅटर्न आहे हा मागच्या सेशनमध्ये आपण बघितला होता जो एक पॅटर्न मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवला होता की ज्याच्यामध्ये सेंट्रल पॉईंट जो आहे तो तुमचा एकदम प्युअर ब्राईट असणार आहे एकदम व्यवस्थित ब्राईटनेस असणार आहे त्याचा त्याच्यानंतर थोडासा डार्क फ्रिंजेस मिळतील त्यानंतर पुढे ज्या ब्राईट फ्रिंजेस मिळतील थोडीशी इंटेन्सिटी त्याची काय झालेली असणार आहे कमी झालेली असणार आहे हे सुद्धा मी मागच्या सेशनमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं सो या ठिकाणी आपण काय करूया दोन ट्रँगल कन्सिडर करूया पहिला आहे बघा एस वन एस वन डॅश पी हा एक ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे पायथागुरुस्तरम इथे अप्लाय होईल आणि दुसरा ट्रँगल कुठला एस टू एस टू डॅश पी सो हा एक ट्रँगल वरचा जो दिसतोय अप्पर पार्टमध्ये हा एक ट्रँगल आणि हा दुसरा ट्रँगल सो हे दोन ट्रँगल जे आहेत ते आपण कन्सिडर करूया या ठिकाणी आणि मग काय होईल बघा पायता गोरुस्तरम आपण अप्लाय करतोय कसा करतोय दाखवतो तुम्हाला डायग्राम ठेवतो कंटिन्युएशन साठी आणि बघा कसं लिहिलंय एस टू पी स्क्वेअर मायनस एस वन पी स्क्वेअर काय आहे हा एस टू पी स्क्वेअर जो आहे म्हणजे हा हे काय आहे तर हा जो ट्रँगल आहे याचा हा आयपोटन आहे साठी आपण या दोन टर्म इकडच्या लिहितोय ओके ही टर्म जे आहे ओके ही जी कधली ब्रॅकेटमध्ये दिसते ही पूर्ण टर्म या दोन टर्म्स आहेत बेसिकली आणि एस वन पी ब्रॅकेट स्क्वेअर साठी आपण हे लिहितोय सो so, आपण पहिला जो आपण ट्रँगल कन्सिडर करू एस टू पी स्क्वेअर इज इक्वल टू तुम्ही पायतागोर स्टेरम नुसार कसं लिहू शकता तर एस टू एस टू डॅश म्हणजे काय असणार आहे हे अंतर किती आहे तर डी आहे सो डी स्क्वेअर घेतल्या बघा ही जी पहिली टर्म आहे त्यासाठी ही पहिली टर्म कन्सिडर करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सो so एस टू पी स्क्वेअरसाठी साठी काय लिहिणार तुम्ही एस टू पी स्क्वेअर इज इक्वल टू इकडे काय होईल तर हा डी स्क्वेअर आणि इकडे ही जी लाईन आहे पूर्ण याच्यामध्ये आपल्याला दिसतंय हे पी पासून ओडॅश पर्यंत अंतर वाय आहे आणि मग ओडॅश पासून एस टू डॅश टू असणार आहे का कारण हा एस वन एस टू चा डिवायडर आहे बघा एक्झॅक्टली डिवायडर ओ हा सेंट्रल पॉईंट आहे मागा जे आपण मेन्शन केलं होतं त्यामुळे ह्या ओ पासून एस टू पर्यंतचा अंतर किंवा ओडॅश पासून एस टू डॅश पर्यंतचा अंतर किती असणार आहे तर डी बाय टू असणार आहे त्यामुळे हे सुरुवातीचे हे वाय आणि पुढचे डी बाय टू आणि म्हणून हा ए स्क्वेअर प्लस जर बी स्क्वेअर आपल्याला लिहायचं असेल अदर साईडचा स्क्वेअर तर तो वाय प्लस डी वाय टू असणारी ही साइड त्यामुळे डी स्क्वेअर प्लस वाय प्लस डी वाय टू ही दुसरी साईड तिचा स्क्वेअर सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याने आपल्याला काय मिळेल तर हायपोटेनिस जो आहे आपला त्याचा स्क्वेअर मिळणार आहे बरोबर सिमिलरली जर हार्ट्रँगल कन्सिडर केलं तर काय होईल एस वन पीचा स्क्वेअर जो आहे तो काय होईल तर हा डी स्क्वेअर आणि मग ही जी साईड आहे हे डी स्क्वेअर आपण लिहिलंच आहे इथे जसं आपण काय केलं होतं वाय प्लस डी बाय टू होता तसं इथे काय होईल हा ट्रायंगल जेव्हा असेल तेव्हा हे अंतर किती आहे टोटल वाय आहे डॅश पासून पी पर्यंत कमी किती आहे तर डॅश एस टू डॅश म्हणजे हे अंतर किती आहे डी बाय टू ने कमी आहे सो मधून डी बाय टू मायनस केले की आपल्याला ही साईड मिळणार आहे पी पासून एस टू सॉरी एस वन डॅश पर्यंतची ओके सो ते लिहिले आपण हे पायथागोरस थेरमने आणि मग थोडंसं हे स्प्रिटिंग करूया पुन्हा एकदा हे जे आहे ते ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून डी स्क्वेअर तसाच राहील इथे पण डी स्क्वेअर तसाच राहील थोडंसं स्प्लिटिंग करून दाखवतो तुम्हाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जो आहे तो कसा लिहिणार तुम्ही सॉरी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कसा लिहिणार तर ए स्क्वेअर हे बघा डी स्क्वेअर आहे तसेच ठेवला वाय ए स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे डीचा स्क्वेअर डी स्क्वेअर आणि टूचा चा स्क्वेअर फोर प्लस टू ए बी सो टू इन टू ए म्हणजे वाय आणि बी म्हणजे डी बाय टू ओके okay? सो so, हे पहिलं ब्रॅकेट झालं इथे सुद्धा डी स्क्वेअर आहे तसंच राहिला यांचं स्क्वेअर करताना ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर सो so, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टू ए बी सो या पद्धतीने आपण हे स्प्लिटअप केलं एक गोष्ट इथे लक्षात घ्या इक्वल टू च्या बरोबर खाली ही इक्वल टू साईन येईल असं बघा इथे माझ्याकडे जागा कमी होती त्यामुळे हे इक्वल टू साईन मी थोडंसं इकडे शिफ्ट केलं तुम्हाला जर हे शक्य असेल तर इक्वल टू साईन च्या खाली इक्वल टू साइन घ्या ओके आता याच्यामध्ये काय होईल मध्ये मायनस साईन आहे डी स्क्वेअर इथे प्लस आहे हा पण प्लस आहे सो so, एकमेकाला ते कॅन्सल होतील कधी मध्ये मायनस असल्यामुळे तसंच हा वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर पण कॅन्सल होईल आणि डी स्क्वेअर बाय फोर आणि डी स्क्वेअर बाय फोर हे सुद्धा कॅन्सल होऊन जातील ओके आणखीन एक गोष्ट कॅन्सल काय होईल इथला टू टू कॅन्सल होईल इथे फक्त वाय शिल्लक राहील आणि इथे वाय शिल्लक राहील फक्त हा जी वाय जी टर्म आहे ही कॅन्सल होत नाही का कारण हिला इथे प्लसचाही नाही आणि हिच्यासोबत काय आहे मायनस साई आहे कारण इथे वरती मायनस होता त्यामुळे ही जी शेवटची टर्म आहे इथे मायनस आहे त्यामुळे पहिल्या तीन टर्म्स आहेत दोन्हीकडच्या ते कॅन्सल आउट झाल्या आहेत आणि चौथी जी टर्म आहे ती शिल्लक राहते बघा या मी कॅन्सल आउट करून दाखवल्यात थोडक्यात तुम्हाला जर दिसत असतील तर बघा आणि तुमच्या हे लक्षात आलं असेल या ठिकाणी की हा टू टू जर कॅन्सल झाला तर इथे वाय डी शिल्लक राहील आणि इथे मायनस इथे पुन्हा मायनस आणि इथे वाय डी त्यामुळे आपण कसं लिहू शकतो तर इज इक्वल टू वाय डी मायनस मायनस वाय डी म्हणजेच काय होईल मायनस मायनस प्लस होईल आणि आपण कसं लिहू शकतो इज इक्वल टू टू वाय डी ओके याला इक्वेशन नंबर देऊन टाकूया आपण इक्वेशन नंबर वन ओके सो याच पद्धतीने आपण काय करूया थोडस पुढे जाऊन लक्षात घेऊया ही जी टर्म आहे याची जी लेफ्ट हँड साईड आहे ती काय आहे एस टू पी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एस वन पी ब्रॅकेट स्क्वेअर सो याच्यासाठी आपण इक्वेशन नंबर वन ऑप्टेन केले तसंच आपण एस टू पी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एस वन बी ब्रॅकेट स्वेअर साठी अजून एक इक्वेशन ऑप्टेन करणार आहोत कारण हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने आपण स्प्लिट अप करू शकतो उरलेल्या ज्या साइड्स सा, आहेत ते जर इक्वेट केल्या म्हणजे मगाशच्या साईडला जे आपण राईट हँड साइड होत्या लेफ्ट हँड साइड दोघांच्याही सेम आहे त्याचा अर्थ राईट हँड साइड पण आपण इक्वेट करू शकतो सो फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड टू आपण काय लिहू शकतो टू वाय डी इज इक्वल टू धेस म्हणजे टू वाय डी मगाशी आपण याच्यासाठी लिहिलं होतं बरोबर आहे आपलं इक्वेशन नंबर वन मध्ये आणि ही साइड जी आहे ना ही इथे लिहिली आहे ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आता फक्त मी काय करतोय बघा तर आपल्याला काय व्हायचं होतं एस टू पी मायनस एस वन पी पाहिजे होतं आता हे ब्रॅकेट जे आहेत तो मी काढून टाकतो आता फक्त आपल्याला पाहिजे होते मग अशी करण्यासाठी म्हणून याला ब्रॅकेट टाकले होते आपल्याला आता काय करायचं एस टू पी मायनस एस वन पी काढायचंय काय होईल बघा हा एस टू पी मायनस एस वन पी त्यावेळेला फक्त काय होईल हा मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर आहे इथे त्यामुळे हे फक्त जे मल्टिप्लाय केलेलं आहे इथे ते इकडच्या साईडला नेऊन तुम्ही हे डिनॉमिनेटरमध्ये नेऊ शकता सो बघा टू आय डी डिवाइड बाय हे एस टू पी प्लस एस वन पी ओके okay? आणि जर तुम्ही नीट बघितलात त्या डायग्रामकडे एकच मिनिट तुम्हाला डायग्राम पुन्हा एकदा आणतो तुमच्या समोर छोटीशी करून म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा मी काय म्हणतोय ती थीम लक्षात घ्या मी असं म्हणतोय की हे जे काही डिस्टन्स तुम्हाला वाय दिसते बरोबर आहे किंवा हे स्मॉल डी जे दिसते आपण असं म्हणतो की त्या स्लिट्स जे आहेत ते, ते व्हेरी क्लोज असणार आहेत आपण पुढे जाऊन इंटरफेरन्स पॅटर्नच्या ज्या शार्प इंटरफेरन्स पॅटर्नसाठीच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये ते पैर बघणारच आहोत तर तिथे एस वन आणि एस टू जे आहेत हे एका एक गुंतलेले नाही आहेत पण ते व्हेरी क्लोज टू इचे अदर असणार आहेत आणि त्यामुळे हे जे स्मॉल डी जे डिस्टन्स तुम्हाला दिसतं हे खूप कमी असणार आहे आता है डागरा, हे डायग्रा डायग्रामॅटिकली तुम्हाला जेव्हा एक्सप्लेन करायची वेळ आली आहे तेव्हा हे तुम्हाला नीट दाखवलंय पण खरं तर जर प्रॅक्टिकली बघायला गेलात तर हे जे डिस्टन्स आहे आपल्याला माहित आहे हे बऱ्यापैकी जास्त डिस्टन्स नाही आहे कॅपिटल डी आणि हे जे कॅपिटल वाय आहे हे सुद्धा खूप कमी असणार आहे आणि कंपेरेटिव्हली डी हा खूप लार्ज असणार आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की इन प्रॅक्टिस डिस्टन्सेस वाय अँड डी आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू डी सो वी कॅन अप्रॉक्सिमेट इट सो आपल्याला अप्रॉक्सिमेशन काय करायचं बघा लक्षात घ्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो हे जे अंतर आहे आपलं बरोबर हे जे तीर्क अंतर हे खूपच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू डी असणार आहे कॅपिटल डी एवढंच असणार आहे दोन्ही वेळेला आणि म्हणून आपण एक छोटासा चेंज या ठिकाणी करतोय तो काय करणार आहोत बघा तर एस टू पी मायनस एस वन पी इज इक्वल टू टू वाय डी डिवायडेड बाय डी प्लस डी हे काय केलं होतं तर जे आत्ताच तुम्हाला लागलं होतं जे दाखवतो परत एकदा तुम्हाला या ठिकाणी बघा हे जे एस टू पी लिहिलं होतं हे आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू डी म्हणणार आहोत हे अंतर का कारण हे पॉइंट्स जे आहेत बरोबर आहे ना हा जो पी पॉइंट आहे हा जवळपास त्या एस टू च्या आणि एस वनच्या खूप जवळ असणार आहे एस वन एस टू पण खूप तसेच बऱ्यापैकी जवळ असणार आहेत ओके आणि त्यामुळे प्रॅक्टिकली जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स uh, करायला जातो त्यावेळेला मग आपण अप्रॉक्सिमेशन करतो म्हणजे एक्झॅक्टली exactly तेवढं नाहीच आहे हे आपल्याला माहिती आहे थोडंसं असेल म्हणजे समजा समजा हे अंतर एक मीटर असेल तर हे थोडंसं काहीतरी मिलीमीटर्समध्ये असेल ओके त्यामुळे आपण ते अप्रॉक्सिमेटली अगदी सेंटीमीटरमध्ये जरी कन्सिडर केलात तरी काय होईल तर एक मीटर प्लस वन सेंटीमीटर म्हणजे जर हंड्रेड सेंटीमीटर जर कॅपिटल डी असेल तर वन सेंटीमीटर जर तो ॲडप झाला तर किती होईल ते जे अंतर आहे ते आपल्याला किती मिळू शकतं तर वन हंड्रेड अँड वन सेंटीमीटर असं मिळेल म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल सो हे मी तुम्हाला सांगतोय आणि म्हणून इथे आपण काय सबस्टिट्यूट करणार आहोत तर इथे कॅपिटल डी आणि इथे पण कॅपिटल डी आता इथे काय नाही करणार मग आणि इथे गेलं तर झिरो होऊन जाईल त्यामुळे हे नाही करत आहोत आपण अप्रॉक्सिमेशन फक्त आपण या ठिकाणी वापरणार आहोत ओके सो हे बघा या ठिकाणी जे लिहिलं होतं ते असं टू वाय डी अपॉन डी प्लस डी सो डी प्लस डी म्हणजे काय होईल टू डी होईल सो टू टू पुन्हा एकदा कॅन्सल होईल आणि मग आपल्याकडे शिल्लक राहील वाय डी अपॉन डी आणि ही जे काय पाथ डिफरन्स होता मग अशा आपण ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवलं होतं बघा त्याला आपण काय म्हटलं होतं डेल्टा एल म्हटलं होतं म्हणून एक तर तुम्ही एस टू पी मायनस एस वन पी म्हणा किंवा मग तुम्ही डेल्टा एल इज इक्वल टू म्हणू शकता म्हणून टाका तिथे की तो काय आहे वाय डी अपॉन डी आहे ओके यानंतर आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेअरन्ससाठी जे कंडिशन बघूया आणि मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेअरन्ससाठी काय कंडिशन होईल तेही बघूया ओके रोळ त्याच्याकडे द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ॲट पी फॉर एन ब्राईट फ्रेंच कॅन बी रिटर्न एज सो एन्थसाठी लिहायचं असेल तर मग आपण कसं लिहिणार आपण आता बघितलं की वाय डी पॉईंट डी बघितलं होतं म्हणून आणि इंटिग्रल मल्टिपल ऑफ असं बघाशी मी मगाशीच म्हटलं होतं बरोबर ना आपण सुरुवातीला म्हटलं होतं त्यामुळे इंटिग्रल मल्टिपल ऑफ एन त्यामुळे मग हे आपण एन्ससाठी कसं लिहितो वाय एन इज इक्वल टू सॉरी वाय एन डी बाय डी इज इक्वल टू एन लांबा त्यामुळे वाय एन इज इक्वल टू जर लिहायचं झालं तर कसं लिहाल तुम्ही रिअरेंज करून वाय एन इज इक्वल टू हा डी अपॉन डी या साईडला आहे तो इकडच्या साईडला गेल्यानंतर डी कॅपिटल डी वरती जाईल आणि स्मॉल डी आहे तो डिनॉमिनेटरला येईल ओके सो so, हे जे आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह साठी होईल आणि तसंच जर मग डिस्ट्रक्टिव्ह साठी किंवा डार्क साठी जर बघायचं झालं तर कसं लिहू आपण काय येईल बघा वाय एन इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये लिहिलंय एन मायनस हाफ जे मग म्हटलं होतं हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ त्यामुळे इथे एन मायनस हाफ येणार आहे त्यामुळे जे येणारं उत्तर आहे ते काय असणार आहे बरोबर डिवायडे बाय टूच्या च्या रेंजमध्ये असणार आहे हे आपल्या लक्षात येईल सो या पद्धतीने आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी सुद्धा हे ऑप्टेन करू शकतो बरोबर आहे आणि मग जर आपल्याला फ्रिंजविड जी काढायची तर आपल्याला काय करावं लागेल तर हे जे आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या आहेत कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी एनसाठी साठी आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला आहे आणि डिस्ट्रक्टिव्हसाठी साठी आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला आहे समजा आपल्याला काही सिच्युएशन असेल की आपल्याला दोन सक्सेसिव्ह बॅन मधले जे काही अंतर असणार आहे ते आपल्याला काय देईल फ्रिंज विट देईल म्हणजे दोन सक्सेसिव्ह ब्राईट घेतलेत म्हणजे आत्ताचा ब्राईट पहिला ब्राईट आणि त्याच्या नेक्स्ट ब्राईट याच्यामधलं अंतर म्हणजे सुद्धा फ्रिंजवीट किंवा एक कुठला तरी डार्क घ्या बरोबर त्याच्यापासून जवळचा कुठलाही पहिला येणार आहे तो बरोबर आहे कुठलाही असं मी काय म्हणतोय कारण दोन्ही साईडला कुठेतरी डार्क मिळणार आहे बरोबर आहे एक जो असणार आहे तो सेंटरला असणार आहे त्याच्या उजव्या साईडला पण गेल्यानंतर डार्क पॉईंट मिळणार आहे डाव्या साईडला गेल्यावर पण डार्क मिळणार आहे सो तुम्हाला काय करायचं कुठलेही दोन सक्सेसिव्ह जर का डार्क पॉईंट घेतले तर त्याच्यामधलं जे अंतर आहे त्यालाही आपण काय त्याला म्हणतो का फ्रिंजवीट म्हणजे डार्क डार्क पॉइंट्स यांच्यामधलं अंतर किंवा ब्राईट ब्राईट पॉईंट्स यांच्यामधलं जे अंतर आहे याला आपण काय म्हणतो फ्रिंजविड्थ म्हणतो आणि म्हणून ही जी काही फ्रिंजविड आहे ती आपण कशी काढणार इथे दिलंय बघा फ्रिंज वेड म्हणजे काय द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क ऑर टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस वाय एन वन वाय एन प्लस वन मायनस वाय एन असं ब्रॅकेटमध्ये दिलंय सो आपल्याला जर काढायचं असेल समजा एक एनथ फ्रिंज घेतलात आणि पुढची एन प्लस वनथ घेतलात तर मग या दोघांमधला जे तुम्हाला फरक मिळणार आहे बेसिकली तो काय असणार आहे इक्वल असणार आहे असं म्हटलंय आणि थिस इज कॉल्ड द फ्रिंज वेड ओके okay, कारण ते समान अंतरावर असणार आहे ब्राईट डार्क ब्राईट डार्क त्यामुळे कुठलाही दोन सक्सेसिव्ह ब्राईट मधलं अंतर बघा त्याच्यानंतर कुठलंही सक्सेसिव्ह डार्क मधलं अंतर बघा ते काय असणार आहे सारखंच असणार आहे लक्षात घ्या बरोबर आहे आपण तो पॅटर्न बघितला मागच्या सेशनमध्ये पाहिजे असेल तर पुन्हा एकदा जाऊन तुम्ही चेक करू शकता की ते जे अंतर आहे ते फिक्स राहत आहे ओके okay? सो so, या ठिकाणी मग फ्रिंजवीट आपण कशी लिहू शकतो बघा तर डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा वाय कारण आपण वाय मधला फरक बघतोय वाय एन प्लस वन मायनस वाय एन त्याला डेल्टा वाय असं आपण म्हणू शकतो सो ते किती आहे तर लांबडा डी अपॉन डी बरोबर आहे सो जनरली आपण सुरुवातीला आपण हे बघितलं होतं बरोबर ना हे जेव्हा आपण सॉर्ट आउट केलं तेव्हा सगळ्यात शेवटी आपण जे उत्तर काढलं होतं ते पण आपण तसंच काढलं होतं बरोबर ना डेल्टा एल इज टू वाय डी अपॉन डी हा आपण डेल्टा एल काढला होता सो याच पद्धतीने आता या ठिकाणी आपण काय केलंय जी विडत आहे ती आपण या ठिकाणी काढली आहे लॅमडा डी अपॉन डी ठीक आहे सो so, याच्यानंतर आपल्याला काय करता येईल बघा एकदम सिम्पल मेथडने थोडंसं पुढे जाऊया की ही जी विडत आहे फ्रिंज विड ही दोन्ही ब्राईट पॉईंटसाठी किंवा डार्क पॉईंटसाठी सेमच राहणार आहे बरोबर आहे आणि फक्त एक छोटस वेगळं इक्वेशन मी तुमच्या समोर ठेवतो जर आपल्याला फेज डिफरन्स जर काढायचा असेल तर आपण काय करतो तर जो पाच डिफरन्स आहे आपला आलेला त्याला आपण टू पाय अप ऑन लॅमडाने मल्टिप्लाय करतो ओके हे लक्षात ठेवा काय म्हणतोय ते पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा की जर आपल्याला फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स यांच्यामधलं रिलेशन समजून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल फेज डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो तर फेज डिफरन्स इज इक्वल टू जो पाथ डिफरन्स आहे त्याला आपण टू पाय अपऑन ने मल्टिप्लाय करतो सो असं म्हणू शकता तुम्ही फेज डिफरन्स इज इक्वल टू पाथ डिफरन्स इन टू टू पाय अपॉन लॅमडा ओके okay? आणि त्यामुळे जर आपल्याला फेज डिफरन्स जर लिहायचा असेल आता आपण जे डिफरन्स डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तेच इक्वेशन मी फेज डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहू शकतो तर डेल्टा फाय इज इक्वल टू वाय डी स्मॉल डी आहे अपॉन कॅपिटल डी इंटू टू पाय अपॉन लॅमडा ओके okay? सो so, मग जे आपण इक्वेशन बघितलं होतं ना डेल्टा एल साठीचं सा। बरोबर आहे त्या डेल्टा एलच्या इक्वेशनमध्ये आपण जे लिहिलं होतं त्या डेल्टा एलच्या इक्वेशनमध्ये आपण असं लिहिलं होतं वाय डी अपॉन डी हे बघा हा होता तो वाय डी अपॉन डी जर तुम्ही मागे जाऊन बघितलात तिथे अर्थात वाय डी एकाच लाईन मध्ये मध्ये तुम्हाला वाय डी आणि मग मध्ये डी दिसेल तर ही जी टर्म आहे ऍक्च्युली ही कसली आहे तर डेल्टा एल ची टर्म आहे म्हणजे पाथ डिफरन्सी टर्म आहे आणि ही आहे फेज डिफरन्सी सो हा फेज डिफरन्स इज इक्वल टू पाथ डिफरन्स इन टू धिस टू पाय अपॉन लॅमडा सो या पद्धतीने आपण हे ऑप्टेन करतो आणि तुमच्यासाठी एक छोटस काम ठेवतो आता जे आपण बघितले वरती त्याच पद्धतीने ते तिथे जर तुम्ही नीट बघितलात तर तुमच्या हे लक्षात येणार आहे आणि तोच आजचा तुम्हाला होमवर्क आहे बघा होमवर्क मध्ये मी तुम्हाला सांगतोय स्टेट द कंडिशन फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स इन अ टर्म्स ऑफ फेज डिफरन्स म्हणजे मागा आपण पाच डिफरन्सच्या टर्म मध्ये आपण कन्स्ट्रक्टिव्ह साठी आणि डिस्ट्रक्टिव्ह साठी आपण जी इक्वेशन्स आहेत ती आपण ऑप्टेन केली होती कंडिशन ज्या आहेत त्या आपण लिहिल्या होत्या आता फेस डिफरन्स म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय तर कंडिशन कशासाठी आहेत कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्हसाठीच आहेत इंटरफेअरन्ससाठीच पण इन टर्म्स ऑफ फेस डिफरन्स लिहायच्यात एवढं लक्षात घ्या